हॅलो एवरी वन, वेलकम बॅक टू अवर चॅनल टेक मराठी. मित्रांनो, MST CET 2023-24 साठीची एक्झामकरिताचे ॲप्लिकेशन फॉर्म हे कधी भरायला सुरू होतील हा प्रश्न सर्व विद्यार्थ्यांसमोर आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण याविषयीची सगळी इन्फॉर्मेशन मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की एक्झॅक्टली आपल्याला जे एक्झामिनेशन फॉर्म आहेत MST CET साठीचे हे फिलअप करण्यासाठी केव्हापासून सुरू होतील. एक्झाम डेट तर ऑलरेडी आलेली, मी तुम्हाला त्याच्यावरतीचा एक डेडिकेटेड व्हिडिओ सुद्धा दिलेला आहे एक्झाम डेट कधी आहे ती. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्झॅक्टली फॉर्म कधीपासून फिलअप करायला सुरू होतील, फॉर्म फिलअप करण्या अगोदर आपल्याला कुठले कुठले डॉक्युमेंट्स हे रिक्वायर्ड असतील, काय काय आपल्याला तयारी करून ठेवावी लागणार आहे, याविषयीची सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. सो व्हिडिओला न स्किप करता संपूर्ण बघा, जेणेकरून सर्व डिटेल तुम्हाला व्यवस्थित समजतील. आणि जर मित्रांनो चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला 2023-24 जी MST CET आहे आणि ॲडमिशन प्रोसेस आहे याविषयीचे सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जसंही मी व्हिडिओ अपलोड करेल. सो विदाउट वेस्टिंग ओवर टाईम, लेट गेट स्टार्टेड. तर मित्रांनो, MST CET जी वेबसाईट आहे ती म्हणजे CETcell.mahaCET.org ही ऑफिशियल वेबसाईट आहे. आणि ह्या वेबसाईटवरती आता CET सेलचं जे एक्झामिनेशनचं पोर्टल आहे अकॅडमिक इयर 2023-24 करिताचं हे सुद्धा या ठिकाणी आता लाईव्ह झालेलं आहे, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला लवकरच आता जे एक्झामिनेशन फॉर्म्स आहेत हे फिलअप करण्यासाठी सुरू होतील. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता अंडर ग्रॅज्युएशनमध्ये MST CET आहे, BE BTECH साठी, त्यानंतर ॲग्रीसाठी वगैरे सगळे CET या ठिकाणी दिलेले आहेत. परंतु आता आपण जर ह्याच्यावरती क्लिक केलं तर कुठल्याही पद्धतीचं या ठिकाणी पेजमध्ये दुसरं पेज या ठिकाणी लोड होत नाही, म्हणजे आणखीन या ठिकाणी यावरती काम सुरू आहे. तर लवकरच आपल्याला या ठिकाणी जे फॉर्म फिलअप करायला सुरू होतील एक्झामिनेशनसाठी. तर तुम्हाला माहितीच आहे की जी एक्झाम आहे ती एक्झाम आपल्याला किती तारखेला कंडक्ट केली जाणार आहे मी तुम्हाला प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं. आणि ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो की या ठिकाणी जी MST CET आहे ती या ठिकाणी 9 PCM ग्रुप जो आहे तो 9 पासून 13 तारखेपर्यंत, म्हणजे 9/5/2023 ते 13/5/2023 दरम्यान घेतली जाणार आहे. आणि PCBची 15/5/2023 ते 20/5/2023 दरम्यान या ठिकाणी जी एक्झाम आहे ती कन्सिडर केली जाणार आहे. तर आता गेल्या वर्षी बघितलं तर एक्झामच्या डेट्स ह्या जवळपास म्हणजे सेम मंथमधल्या आहेत आणि त्यानुसारच या ठिकाणी आपण जे एक्झामिनेशन फॉर्म फिलअप करायला सुरू होणार आहेत ह्याचीसुद्धा एक आपण अंदाजे डेट किंवा एक टेंटेटिव्ह डेट आपण या ठिकाणी काढू शकतो. तर या ठिकाणी गेल्या वर्षीसुद्धा या ठिकाणी जानेवारीच्या लास्ट वीक म्हणजे या ठिकाणी जी 31 तारीख आहे 27 म्हणजे आजपासून ते 31 तारखेच्या दरम्यान या ठिकाणी फॉर्म रिलीज झाले होते. परंतु ह्या वर्षी या ठिकाणी मला असं वाटतं की आपल्याला फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकमध्ये किंवा सेकंड वीकमध्ये आपल्याला या ठिकाणी जे रजिस्ट्रेशन प्रोसेस करण्यासाठीचे चालू होणार आहे एक्झामिनेशनसाठी हे सुरू होतील MST CET सगळ्या कोर्सेसकरिता, जसं की ॲग्री असेल, BE BTECH असेल, सगळ्यासाठी 5 इयर्स LLB वगैरे यांच्यासाठीचे जे फॉर्म आहेत ते फिलअप करायला सुरू होतील. आणि मित्रांनो, जसंही फॉर्म फिलअप करण्यासाठी सुरू होतील तसंच मी तुम्हाला त्याच्यावरती चा लाईव्ह म्हणजे फॉर्म कशा पद्धतीने फिल करायचं याचा मी लाईव्ह डेमोचा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येईल. ह्या अगोदरसुद्धा मी गेल्या वर्षीच्या भरपूर मुलांना गायडन्स केलं होतं कशा पद्धतीने आपल्याला फॉर्म फिलअप करायचे आहेत. तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा मी डाऊट त्यामध्ये येऊ देणार नाही, कारण एकदम सुटसुटीत व्हिडिओ मी बनवत असतो. सो फक्त चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला ते व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाईल आणि तुम्हाला वारंवार या ठिकाणी अपडेट मिळत जातील की आपल्याला पुढे काय करायचं, MST CET ची प्रोसेस कशी असणार आहे, एक्झामसाठी काय काय करावं लागणार आहे. तर या ठिकाणी बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच इन्फॉर्मेशन होती मित्रांनो. दिलेली माहिती आवडली असेल नक्की व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर व्हिडिओला शेअर करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.